याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या टर्ममध्ये तिथे येऊन बांधलेला होता, तिथं काम केलं होतं, ग्राउंड वर्क केलं होतं आणि त्यानंतर तिथे ते निवडून आले. राम शिंदे भलेही त्यावेळी मंत्री होते, त्यांनी निधी आणलेला होता, काम केलेलं होतं, पण प्रत्यक्ष मतदारांशी कनेक्ट नसल्या कारणाने राम शिंदेंचा पराभव झाला. ज्यावरनं राम शिंदेंनी हे स्पष्टपणे कबूल केलं होतं की मी तेव्हा हवेत होतो, मतदारांशी कनेक्ट नव्हतो, त्यामुळे मला माफ करा, असं प्रत्येक भाषणात राम शिंदे त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारात सांगत होते. म्हणून त्यांच्या बाजूने वर्ग मोठ्या प्रमाणात वळालेला होता. पण रोहित पवारांची मतदारसंघात नसणारी उपस्थिती हा देखील चर्चेचा मुद्दा या ठिकाणी झालेला होता. पण पाशा पटेल यांची कर्जत जामखेड मतदारसंघात सभा झाली आणि त्यानंतर एकूणच वारं जे होतं ते राम शिंदेंच्या विरोधात गेलं होतं. केवळ पाशा पटेल यांच्या वक्तव्यामुळे हे सगळं वारं बदललेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर वारं बदलत गेलं किंवा ते फिरलं असं आपण म्हणूयात. आणि आज आपण पाहतोय की राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली ही काटेकी टक्कर होत असताना यात विजय नेमका कोणाचा होतोय. जर या सगळ्याच्यात रोहित पवारांचा पराभव झाला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकरता, म्हणजे आधीच जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत, सध्या महाविकास आघाडीची काय स्थिती ते आकडेवारीवरून आपल्या लक्षात येत आहे. पण याच्यामध्ये जर रोहित पवारांचा पराभव झाला तर गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी होऊ शकते. त्यामुळे पाहूयात, अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि या फेऱ्यांमधनं राशीन या गावातनं नेमकं प्राबल्य जे आहे ते कोणाच्या बाजूने येते माफ करा, हे थोड्याच वेळात जे आहे ते स्पष्ट होईल. त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या निकालाची. मंडळी, विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता होती ती वेगवेगळ्या मतदारसंघाबद्दल, पण सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ, जिथे आपण बघतोय भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा हा सगळा वाद समोर आणून खरं तर आता रोहित पवारांना राम शिंदे टफ फाईट देताना दिसतात. अगदी पहिल्या फेरीपासून सुरुवात जर आपण पाहिली तर रोहित पवार हे आघाडीवरती होते, त्यानंतर राम शिंदे आघाडीवरती होते. ही आघाडी पिछडी होत राहिली, पण आत्ता या क्षणाला जे आपल्याला कळतंय की राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये, म्हणजे राम शिंदेंची आघाडी आणि रोहित पवार या दोघांमध्ये 900 मतांचा फरक साधारण दिसतोय. अजून काही फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. मी घेतलेल्या अपडेटनुसार राशीन नावाचं एक गाव आहे जिथल्या मतपेट्या उघडणं आवश्यक आहे, म्हणजे अर्थात ईव्हीएम मशीन्स आहे त्यातले आकडे येणं जे आवश्यक आहे. त्यातनं खरं तर राशींमधलं राम शिंदेंचं प्राबल्य समोर येतंय की रोहित पवारांचं हे थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे. पण ही काटीकी टक्कर आपण होताना बघतोय आणि तसंही बघायला गेलं तर अशाच प्रकारची काटीकी टक्कर इतरही ठिकाणी होताना पाहिली. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या टर्ममध्ये तिथे येऊन बांधलेला होता, तिथं काम केलं होतं, ग्राउंड वर्क केलं होतं आणि त्यानंतर तिथे ते निवडून आले. राम शिंदे भलेही त्यावेळी मंत्री होते, त्यांनी निधी आणलेला होता, काम केलेलं होतं, पण प्रत्यक्ष मतदारांशी कनेक्ट नसल्या कारणाने राम शिंदेंचा पराभव झाला. ज्यावरनं राम शिंदेंनी हे स्पष्टपणे कबूल केलं होतं की मी तेव्हा हवेत होतो, मतदारांशी कनेक्ट नव्हतो, त्यामुळे मला माफ करा, असं प्रत्येक भाषणात राम शिंदे त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारात सांगत होते. म्हणून त्यांच्या बाजूने वर्ग मोठ्या प्रमाणात वळालेला होता. पण रोहित पवारांची मतदारसंघात नसणारी उपस्थिती हा देखील चर्चेचा मुद्दा या ठिकाणी झालेला होता. पण पाशा पटेल यांची कर्जत जामखेड मतदारसंघात सभा झाली आणि त्यानंतर एकूणच वारं जे होतं ते राम शिंदेंच्या विरोधात गेलं होतं. केवळ पाशा पटेल यांच्या वक्तव्यामुळे हे सगळं वारं बदललेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर वारं बदलत गेलं किंवा ते फिरलं असं आपण म्हणूयात. आणि आज आपण पाहतोय की राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली ही काटेकी टक्कर होत असताना यात विजय नेमका कोणाचा होतोय. जर या सगळ्याच्यात रोहित पवारांचा पराभव झाला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकरता, म्हणजे आधीच जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत, सध्या महाविकास आघाडीची काय स्थिती ते आकडेवारीवरून आपल्या लक्षात येत आहे. पण याच्यामध्ये जर रोहित पवारांचा पराभव झाला तर गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी होऊ शकते. त्यामुळे पाहूयात, अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि या फेऱ्यांमधनं राशीन या गावातनं नेमकं प्राबल्य जे आहे ते कोणाच्या बाजूने येते माफ करा, हे थोड्याच वेळात जे आहे ते स्पष्ट होईल. त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या निकालाची.
मंडळी, विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता होती ती वेगवेगळ्या मतदारसंघाबद्दल, पण सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ, जिथे आपण बघतोय भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा हा सगळा वाद समोर आणून खरं तर आता रोहित पवारांना राम शिंदे टफ फाईट देताना दिसत आहेत. अगदी पहिल्या फेरीपासून सुरुवात जर आपण पाहिली तर रोहित पवार हे आघाडीवरती होते, त्यानंतर राम शिंदे आघाडीवरती होते. ही आघाडी पिछडी होत राहिली, पण आत्ता या क्षणाला जे आपल्याला कळत आहे की राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये, म्हणजे राम शिंदेंची आघाडी आणि रोहित पवार या दोघांमध्ये 900 मतांचा फरक साधारण दिसतोय. अजून काही फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. मी घेतलेल्या अपडेटनुसार राशीन नावाचं एक गाव आहे जिथल्या मतपेट्या उघडणं आवश्यक आहे, म्हणजे अर्थात ईव्हीएम मशीन्स आहे त्यातले आकडे येणं जे आवश्यक आहे. त्यातनं खरं तर राशींमधलं राम शिंदेंचं प्राबल्य समोर येत आहे की रोहित पवारांचं हे थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे. पण ही काठी की टक्कर आपण होताना बघतोय आणि तसंही बघायला गेलं तर अशाच प्रकारची काठी की टक्कर इतरही ठिकाणी होताना पाहिली. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या टर्ममध्ये तिथे येऊन बांधलेला होता, तिथं काम केलं होतं, ग्राउंड वर्क केलं होतं आणि त्यानंतर तिथं ते निवडून आले. राम शिंदे भलेही त्यावेळी मंत्री होते, त्यांनी निधी आणलेला होता, काम केलेलं होतं, पण प्रत्यक्ष मतदारांशी कनेक्ट नसल्या कारणाने राम शिंदेंचा पराभव झाला. ज्यावरनं राम शिंदेंनी हे स्पष्टपणे कबूल केलं होतं की मी तेव्हा हवेत होतो, मतदारांशी कनेक्ट नव्हतो, त्यामुळे मला माफ करा असं प्रत्येक भाषणात राम शिंदे त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारात सांगत होते. म्हणून त्यांच्या बाजूने वर्ग मोठ्या प्रमाणात वळालेला होता. पण रोहित पवारांची मतदारसंघात नसणारी उपस्थिती हा देखील चर्चेचा मुद्दा या ठिकाणी झालेला होता. पण पाशा पटेल यांची कर्जत जामखेड मतदारसंघात सभा झाली आणि त्यानंतर एकूणच वारं जे होतं ते राम शिंदेंच्या विरोधात गेलं होतं. केवळ पाशा पटेल यांच्या वक्तव्यामुळे हे सगळं वारं बदललेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर वारं बदलत गेलं किंवा ते फिरलं असं आपण म्हणूयात. आणि आज आपण पाहतोय की राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली ही काटेकी टक्कर होत असताना यात विजय नेमका कोणाचा होतोय. जर या सगळ्याच्यात रोहित पवारांचा पराभव झाला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकरता, म्हणजे आधीच जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत, सध्या महाविकास आघाडीची काय स्थिती ते आकडेवारीवरून आपल्या लक्षात येत आहे. पण याच्यामध्ये जर रोहित पवारांचा पराभव झाला तर गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी होऊ शकते. त्यामुळे पाहूयात, अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि या फेऱ्यांमधनं राशीन या गावातनं नेमकं प्राबल्य जे आहे ते कोणाच्या बाजूने येते माफ करा, हे थोड्याच वेळात जे आहे ते स्पष्ट होईल. त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या निकालाची. मंडळी, विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता होती ती वेगवेगळ्या मतदारसंघाबद्दल, पण सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ, जिथे आपण बघतोय भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा हा सगळा वाद समोर आणून खरं तर आता रोहित पवारांना राम शिंदे टफ फाईट देताना दिसत आहेत. अगदी पहिल्या फेरीपासून सुरुवात जर आपण पाहिली तर रोहित पवार हे आघाडीवरती होते, त्यानंतर राम शिंदे आघाडीवरती होते. ही आघाडी पिछडी होत राहिली, पण आत्ता या क्षणाला जे आपल्याला कळत आहे की राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये, म्हणजे राम शिंदेंची आघाडी आणि रोहित पवार या दोघांमध्ये 900 मतांचा फरक साधारण दिसतोय. अजून काही फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. मी घेतलेल्या अपडेटनुसार राशीन नावाचं एक गाव आहे जिथल्या मतपेट्या उघडणं आवश्यक आहे, म्हणजे अर्थात ईव्हीएम मशीन्स आहे त्यातले आकडे येणं जे आवश्यक आहे. त्यातनं खरं तर राशींमधलं राम शिंदेंचं प्राबल्य समोर येत आहे की रोहित पवारांचं हे थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे. पण ही काठी की टक्कर आपण होताना बघतोय आणि तसंही बघायला गेलं तर अशाच प्रकारची काठी की टक्कर इतरही ठिकाणी होताना पाहिली. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या टर्ममध्ये तिथे येऊन बांधलेला होता, तिथं काम केलं होतं, ग्राउंड वर्क केलं होतं आणि त्यानंतर तिथं ते निवडून आले. राम शिंदे भलेही त्यावेळी मंत्री होते, त्यांनी निधी आणलेला होता, काम केलेलं होतं, पण प्रत्यक्ष मतदारांशी कनेक्ट नसल्या कारणाने राम शिंदेंचा पराभव झाला. ज्यावरनं राम शिंदेंनी हे स्पष्टपणे कबूल केलं होतं की मी तेव्हा हवेत होतो, मतदारांशी कनेक्ट नव्हतो, त्यामुळे मला माफ करा असं प्रत्येक भाषणात राम शिंदे त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारात सांगत होते. म्हणून त्यांच्या बाजूने वर्ग मोठ्या प्रमाणात वळालेला होता. पण रोहित पवारांची मतदारसंघात नसणारी उपस्थिती हा देखील चर्चेचा मुद्दा या ठिकाणी झालेला होता. पण
पाशा पटेल यांची कर्जत जामखेड मतदारसंघात सभा झाली आणि त्यानंतर एकूणच वारं जे होतं ते राम शिंदेंच्या विरोधात गेलं होतं. केवळ पाशा पटेल